नमस्कार मंडळी, आज आपण एक पारंपरिक पौष्टिक आणि चवीला एकदम मस्त अशी चटणी बनवणार आहोत। तर ही चटणी आहे ओल्या उडदाच्या दाण्यांची। तर ओल्या उडदाच्या शेंगा येत आहे सध्या बाजारात, त्यापासून आपण चटणी बनवणार आहोत। तर इथे मी दाणे असे काढून घेतलेले आहे उडदाचे, हे स्वच्छ धुवून पाणी नितळून घ्यायचं। त्यानंतर लोखंडी तव्यावर मी इथे भाजून घेणार आहे। तर उडदाचे दाणे टाकून घेतले आणि पसरून घेतले तव्यावर, आणि हे मस्त आपल्याला भाजत राहायचं आहे कंटिन्यू। तर यावर असे हलकेसे डाग आले की तोपर्यंत आपल्याला भाजायचे आहे। हे बघा, कंटिन्यू हे खालीवर करत राहायचं आहे, एकसारखे दाणे भाजले जातात। खूप छान चटणी तयार होते ही। तर इथे बघा, दाणे मोकळे होत आहे, मस्त असा हलका डाग आलेला आहे या दाण्यांवर। ते भाजून झाले की आपण काढून घ्यायच्या। त्याच तव्यावर इथे मी 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकतात। तर इथे पावसर शेंगांचे दाणे होते, त्यासाठी इथे 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतल्या। अगदी थोडंसं तेल टाकलं मी आणि ह्या मस्त मिरच्या खमंग भाजून घेतल्या। गॅस बंद केला आणि त्यानंतर उडदाचे दाणे आणि मिरच्या थंड करून घेतल्या। तर इथे आपले दाणे आणि मिरच्या भाजून तयार आहे। इथे मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे, तर ह्या 10 ते 12 आहे, छोट्या आहे म्हणून मोठ्या घेतल्या, तर 7 ते 8 घ्यायच्या। मिक्सरच्या जारमध्ये उडदाचे दाणे, मिरच्या, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडं पाणी टाकून तळायचं आहे आपल्याला जाडसर। तर थोडं थोडं पाणी करत मी 1/2 ग्लास पाणी टाकलेलं आहे याच्यात आणि असं मस्त असं वाटून घेतलेलं आहे। खूप बारीक पेस्ट करायची नाही। त्यानंतर त्याच तव्यावर मी 2 पळी तेल टाकलं, 1/2 चमचा जिरं, थोडासा हिंग टाकला आणि वाटलेली चटणी टाकून घेतली आणि मस्त ती अशी खालीवर करून घ्यायची। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं, ते धुऊन असं ते पाणी त्यामध्ये टाकून घेतलं आणि छान अशी चटणी मिक्स करून घेतली आणि 7-8 मिनटं लो फ्लेमवर ही शिजून घेतलेली आहे। मस्त कंटिन्यू खालीवर करायची। ही चटणी कच्चीही खाऊ शकतात किंवा अशी फोडणी करून पण शिजून पण खाऊ शकतात। तर भाकरीसोबत पोळीसोबत खूप छान लागते। नक्की एकदा करून बघा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।